हॅलो, हाय, मी डॉक्टर प्रीतम साहेबी. थोडक्यात पहिलं मी माझ्या एज्युकेशनल बॅकग्राऊंडबद्दल सांगतो. शिक्षणाविषयी बेसिक क्वालिफिकेशन माझं बी एमध्ये इकॉनॉमिक स्पेशलायझेशन. त्याच्यानंतर एक वर्षाचं मी फॉरेन ट्रेड म्हणजे इम्पोर्ट एक्सपोर्ट मॅनेजमेंटचा डिप्लोमा केलेला आहे. आणि एक वर्ष जॉब नोकरी केल्यानंतर माझं असं लक्षात आलं की आपल्याला फुल टाईम 2 वर्षाचा कोर्स केलं तर जास्त ऑपॉर्च्युनिटीज मिळतील. म्हणून मग मी फुल टाईम पुणे विद्यापीठ अफिलिएटेड मास्टर इन बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन, ज्याला आपण MBA असं म्हणतो, हा कोर्स निवडला. त्यासाठी CET म्हणजे कॉमन एंट्रन्स टेस्ट जी असते ती परीक्षा देऊन त्याच्यात मार्क्स मिळून आपलं जे शॉर्टलिस्टिंग होतं त्या शॉर्टलिस्टिंगमध्ये मला सिम्बायोसिस इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मॅनेजमेंट, जे आज SIBM नावाने प्रख्यात आणि फेमस आहे पूर्ण भारतातच नाही तर जगभर, त्या इन्स्टिट्यूटमध्ये मला ॲडमिशन मिळाली. आणि मग MBA केल्यानंतर जॉब लागला. ऑफकोर्स वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये मी काम केलं आहे, म्हणजे आपण म्हणतो ज्या CPG कंपनीज, कन्झ्युमर पॅकेज गुड्स, साबण, तेल, बिस्किटं, फरसाण, चकली, ह्या सगळ्या जे प्रोडक्ट्स आपण दररोज खात असतो, कन्झ्युम करत असतो, त्याला कन्झ्युमर पॅकेज गुड्स असं म्हणतात. आणि त्या क्षेत्रात मी जॉईन झालो. त्याच्यानंतर हळूहळू रिटेल हे क्षेत्र पॉप्युलर व्हायला लागलं, प्रसिद्ध व्हायला लागलं. मग त्याच्यामध्ये मी शॉपर स्टॉप, लँडमार्क ग्रुप, लाईफस्टाईल नावाची ब्रँड, जर तुम्ही ऐकलं असेल, मॅक्स, ह्या सगळ्या ब्रँड, बीबर, ह्या सगळ्या कंपन्यांमध्ये मी काम केलं. त्याच्या आधी हिंदुस्तान लिव्हर, गोदरेज, कॅडबरीज, जे आपल्या सगळ्यांना आवडतं, डेअरी मिल्क, ह्या कंपन्यांमध्ये मी काम करत होतो. आणि हे करत असताना काही वर्ष गेली, साधारण 15 वर्षांनी मला असं वाटलं की आपण शिकवायला चालू केलं पाहिजे. बरेच कॉलेजेसमधनं लोक बोलवायची आणि त्यानिमित्ताने मी पुन्हा MBAच्या कॉलेजेसमध्ये लेक्चर्स वगैरे द्यायला चालू केले. आणि असं लक्षात आलं की आपण पण थोडे परत शिक्षणाकडे वळावं म्हणून मग मी PhD साठी अप्लाय केलं. PhDला सुद्धा एक एंट्रन्स एक्झाम 2012 सालापासून चालू झालेली आहे. ती एक्झाम तुम्ही दिली आणि ती द्यायची नसेल तर मला वाटतं MPhil जर तुम्ही केलं 1 वर्षाचं तुम्ही क्वालिफाय होता PhD प्रोग्रॅमसाठी. आणि मग मॅनेजमेंटमधून पुणे विद्यापीठाची डॉक्टरेट मला मिळाली 2017-18 साली अराउंड दॅट टाईम. आणि ह्या दरम्यान ऑफकोर्स माझा करिअरचा प्रवास चालूच होता. मग मी त्या क्षेत्रामधून म्हणजे कन्झ्युमर पॅकेज गुड्समधून रिटेल, रिटेलमधून मग मी एज्युकेशन आणि एज्युकेशनमधून मग मी IT कन्सल्टिंग किंवा बिझनेस रिइंजिनिअरिंग ह्या व्यवसायाकडे माझी दिशा बदलली. जनरली किंवा नॉर्मली लोक ह्या स्पेक्ट्रममध्ये करत नाहीत. म्हणजे बरेच लोक मला भेटतात, त्यांना विचारतात की तुम्ही इकडून तिकडे कसे गेले. तर हे सगळं आपल्या स्वतःच्या इंटरेस्टवरती असतं. आणि हे सांगण्याचं मुद्दा म्हणून मी इथे रिझन असं आहे किंवा कारण असं आहे की आपण कायम विचार करतो की मी एका दिशेत स्पेशलायझेशन केलं तर दुसरीकडे जाऊ शकतो का नाही, अशी लोकांच्या मनात शंका असते. सो तसं काही नाही, तुम्हाला ज्या क्षेत्रात जायचं असेल, एक पर्टिक्युलर लेवलचा आपण अभ्यासक्रम किंवा एज्युकेशन घेतल्यानंतर आपण स्वतः सेल्फ स्टडीने किंवा स्वतः अभ्यास करून कुठल्या विषयामध्ये आपण प्रावीण्य मिळवतो त्याच्यावरती त्याचा उपयोग नक्कीच आपल्याला करिअरच्या दृष्टिकोनातून होत असतो. आणि ते वापरायचं कसं याचं पण आपल्याला थोडंसं ज्ञान, आपण आपले कान डोळे उघडे ठेवून लक्षात घेतलं पाहिजे की आपल्याला कसं तो उपयोग करून घेता येईल. सो BBA आणि MBA हे पूर्वीपासून ॲक्च्युली मास्टर इन बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन किंवा MMM मास्टर इन मार्केटिंग मॅनेजमेंट असा विद्यापीठाचा कोर्स होता. MBA हा 2 वर्षाचा कोर्स असतो आणि MMM हा 3 वर्षाचा कोर्स होता विद्यापीठाचा. म्हणजे आता आपण मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये जरी गेलो तरी MMM असा कोर्स असतो. आणि MBAमध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे MBAs आहेत. म्हणजे आपण विद्यापीठाशी संलग्न असलेल्या UGCच्या अंडरमध्ये, युनिव्हर्सिटी ग्रँट्स कमिशन जे आहे त्याच्यामध्ये, त्याच्या अंडरमध्ये जो असलेला MBAचा प्रोग्राम आहे तो एक डिग्री कोर्स आहे. म्हणजे तुम्हाला जर उद्या पोस्ट ग्रॅज्युएशन नंतर PhD करायची असेल तर ह्या डिग्री कोर्सचा तुम्हाला नक्कीच उपयोग होतो. दुसरं MBAचं जे रूप आहे किंवा स्वरूप आहे त्याला आपण PGDM असं म्हणतो, पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन मॅनेजमेंट.
आणि पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन मॅनेजमेंट हे ऑटोनॉमस कोर्सेस असतात. ऑटोनॉमस म्हणजे ज्या संस्थेकडून ते आपल्याला ट्रेनिंग मिळतं किंवा आपल्याला जे नॉलेज मिळतं त्या संस्थेला थोडीशी एक मुभा दिलेली असती AICTE म्हणजे ऑल इंडिया काउन्सिल ऑफ टेक्निकल एज्युकेशन, मी जे कंट्रोल करतं टेक्निकल एज्युकेशन भारतातलं, आणि त्याच्याखालोखाल प्रत्येक स्टेटमध्ये डायरेक्टरेट ऑफ टेक्निकल एज्युकेशन असतं. हे लोक डिसाईड करतात की ऑटोनॉमस कोर्सेसचं कंटेंट काय असं, म्हणजे त्यात शिकवलं काय झालं बाल लोकांना वगैरे. आणि जनरली काही संस्थांचं म्हणणं असं होतं की जो MBAचा UGCचा कोर्स जो आहे तो थोडा रिजिड आहे, कंट्रोल्ड आहे, आणि त्याच्यामध्ये फार सारा एक्सपोजर मिळत नाही, म्हणून हा ऑटोनॉमस कोर्सचा त्यांनी एक नवीन उपक्रम चालवलेला आहे. तर ह्या दोन्ही टाईपच्या MBA प्रोग्राम्स असतात. तिसरा म्हणजे जे बाय ॲक्ट ऑफ पार्लिमेंट आपण ज्याला म्हणतो, ह्या ज्या अंडरमध्ये ज्या संस्था तयार झाल्या, म्हणजे फॉर एक्झाम्पल IIT IIMs ह्यांचे जे कोर्सेस आहेत हे सुद्धा MBAचे कोर्सेस आहेत, जनरल मॅनेजमेंटचे कोर्सेस आहेत, आणि हे पण त्याच कॅटेगरीमध्ये आपण घेऊ शकतो. हा झाला पोस्ट ग्रॅज्युएशन, म्हणजे ग्रॅज्युएट झाल्यानंतरचे 2 वर्ष आपण काय करायचं हा प्रोग्राम. आणि BBA जो कोर्स आहे हा टिपिकली आपण जे बॅचलर ऑफ आर्ट्स म्हणा, ज्याच्यामध्ये सोशिओलॉजी, जिओग्राफी, अँथ्रोपॉलॉजी, इकॉनॉमिक्स, हिस्ट्री ह्याच्यामध्ये आपण प्रावीण्य मिळवू शकतो. तसंच BCOM आहे, कॉमर्स आहे, किंवा BSc आहे. BSc पण आता खूप सारे स्ट्रीम झाले, BSc इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी म्हणा, IT ज्याला आपण म्हणतो, किंवा BSc फिजिओथेरपी, BSc हे, BSc ते, असे व्हरायटी ऑफ प्रोग्रॅम्स चाललेले असतात. तर हे ग्रॅज्युएशनचे जे प्रोग्राम आहे, तसंच BBAचा कोर्स आहे की ज्याला आपल्याला वाटतं ज्या मुलाला किंवा मला पुढे जाऊन मॅनेजमेंटमध्ये जायचं आहे, तर त्याची बेसिक तयारी तिथून होऊ शकते. कंटेंट किंवा त्याचा सिलेबस आपण ज्याला म्हणतो तो जर आपण बघितला तर BBAचा आणि MBAचा नॉमेनक्लेचर किंवा नावं जी आहेत कोर्सेसची ती ऑलमोस्ट सिमिलर असतात. म्हणजे प्रिन्सिपल्स ऑफ मॅनेजमेंट म्हणा, किंवा मार्केटिंग मॅनेजमेंट म्हणा, किंवा ऑर्गनायझेशनल बिहेवियर वगैरे म्हणा, ह्या सगळ्या टॉपिक्स जे आहेत ते बऱ्यापैकी सेम असतात. डिफरन्स असा आहे की BBAमध्ये ऑब्व्हियसली एक सर्टन लेवल ऑफ डिफिकल्टीपर्यंत तुम्ही ते शिकता, आणि जेव्हा तुम्ही MBAमध्ये जाता तीच गोष्ट तुम्हाला इनडेप्थ शिकायला मिळते. MBAमध्ये पण तुम्ही फर्स्ट इयरला सगळे जे विद्यार्थी असतात ते एकच कोर्स करतात, सगळ्यांना सिलेबस सेम असतो. जेव्हा आपण सेकंड इयरमध्ये जातो तेव्हा आपण आपलं एक चॉईस करू शकतो की मला काय नक्की करायचं आहे, मला सेल्स मॅनेजमेंटमध्ये जायचं आहे, मला मार्केटिंग मॅनेजमेंटमध्ये जायचं आहे, मला फायनान्शियल मॅनेजमेंटमध्ये जायचं आहे, मला अकाउंटिंगमध्ये जायचं आहे, तर मला ऑपरेशन मॅनेजमेंटमध्ये जायचं आहे, मला सप्लाय चेन करायचं आहे, मला लॉजिस्टिक स्पेशलायझेशन करायचं आहे, मला HR स्पेशलायझेशन करायचं आहे, मला प्रोक्युअरमेंटमध्ये करायचं आहे. हे सगळं सांगण्याचं म्हणजे आपल्याला कळलं पाहिजे की नुसतं MBAमध्ये नुसतं MBA नाही, पण जेवढ्या कंपनीमध्ये वेगवेगळी जी डिपार्टमेंट्स असतात त्या डिपार्टमेंट्सच्या गरजा समजून हे स्पेशलायझेशन्स ठरवलेले आहेत. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण एखादी कंपनी स्टार्ट केली आणि काय बनवायचं असेल तर आपण प्रॉडक्ट्स मागवतो, काहीतरी इनपुट्स मागवतो, त्याला प्रोक्युअरमेंट असं म्हणतात. मग ती घेऊन सगळे आपण त्याच्यावरती प्रक्रिया करतो किंवा मशीनमध्ये टाकून त्यातनं काहीतरी आउटपुट ते मॅन्युफॅक्चरिंग झाल्यानंतर आपण ते स्टोअर करतो, ज्याला आपण गोडाऊन्स लागतात वेगवेगळ्या, भारतात सगळीकडे पाठवायचं तर किती गोडाऊन्स लागतील, मग ते जाणार कशी, ट्रेनने जाणार का, फ्लाईटने जाणार का, ट्रकने जाणार, त्याला लॉजिस्टिक्स असं आपण म्हणतो. आणि ह्या सगळ्या प्रक्रियेला आपण सप्लाय चेन मॅनेजमेंट, म्हणजे प्रोक्युअरमेंटपासून मॅन्युफॅक्चरिंग, मॅन्युफॅक्चरिंग टू डिस्ट्रीब्युशन, इन डिस्ट्रीब्युशन लॉजिस्टिक्स अँड वेअरहाऊसिंग अँड ट्रान्सपोर्टेशन, असे हे सगळे वेगवेगळे त्याच्यात एक पहलू आहे, आणि ते आपल्याला शिकायचा चान्स मिळतो डिपेंडिंग ऑन आपण काय स्पेशलायझेशन घेणार आहोत. तसंच मार्केटिंगचं आहे. मार्केटिंगमध्ये काय की तुम्ही कुठली वस्तू करताय, कुठलं प्रोडक्ट बनवताय, टूथपेस्ट बनवताय, साबण बनवताय, चिवडा बनवताय, काय वेफर्स बोलत आहे, तर प्रॉडक्ट कुठलं पाहिजे, त्याची पाकिटाची साईज काय पाहिजे, 5 रुपयाचं, 10 रुपयाचं, 15 रुपयाचं, 20 रुपयाचं, त्याचं पॅकेजिंग कसं असलं पाहिजे, म्हणजे एखाद्या प्रॉडक्टला काचेची बाटली लागते तर एखाद्या प्रॉडक्टला प्लास्टिकची बाटली चालू शकते, क्वांटिटी त्या प्रॉडक्टची त्या मध्ये किती असायला हवी एका वेळेस, त्याच्यानंतर ह्याचं डिस्ट्रीब्युशन आपण कसं करणार, म्हणजे त्याला डिस्ट्रीब्युटर निर्माण का, विपणन ज्याला आपण म्हणतो की त्याला आपण स्वतः विकणार का, सेल्स पीपल ठेवून विकणार,
का ऑनलाईन सेल करतात. मग ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत डिसिजन मेकिंग, ह्याच्यामागे काही कल्पना असतात, काही सायन्स आहे, काही थिअरी आहे. ही सगळी शिकल्यानंतर आपण एम बी एमध्ये स्पेशलायझेशन जर घेतलं मार्केटिंगचं तर आपल्याला ते कळत नाही. त्याच्यामध्ये एक दुसरा भाग असा आहे ॲडव्हर्टायझिंगचा, की एखादी गोष्ट आपण बनवल्यानंतर ती लोकांना कळली पाहिजे, मग ते हे मी आम्ही बनवतो आहे, त्या बनवल्यानंतर त्यांना ते कन्व्हिन्स झाली पाहिजे की का तुम्ही घेतली पाहिजे, त्याच्यामागचं काय तुमचं एक विचार आहे ते प्रॉडक्ट लॉन्च करण्यामागचं, कुठली गरज कस्टमरची आपण त्याच्यातनं भागवतो आहे. ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास आपण जेव्हा मार्केटिंग शिकतो, कन्झ्युमर बिहेवियर हा सब्जेक्ट आपण जेव्हा शिकतो तेव्हा आपल्याला कळतं की कुठली वस्तू घेतल्यानंतर आपलं थॉट प्रोसेस कसं पाहिजे. म्हणजे एखादी गोष्ट आपल्याला उपजत येणे आणि एखादी गोष्ट आपल्याला एक स्ट्रक्चर विचार करण्याचं असल्यामुळे येणे, ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. की सगळीच लोकं उपजत हुशार नसतात किंवा क्रिएटिव्ह नसतात, पण जेव्हा तुम्हाला एखादी एक साचा दिला जातो विचार करण्याचा, त्यातनं तुम्ही चांगलं काम करू शकता मार्केटिंगमधलं. सो मार्केटिंगमध्ये तुम्ही ते करू शकता. सो एम बी एमध्ये प्रत्येक कंपनीमध्ये असलेले फंक्शन किंवा डिपार्टमेंट ज्याला आपण म्हणतो, त्या डिपार्टमेंटसाठी असलेलं लागलेलं नॉलेज हे आपल्याला मिळू शकतं आणि त्यात आपण प्रावीण्य मिळू शकतो. सो बी बी ए आणि एम बी एमधला हा बऱ्यापैकी फरक आहे. आणि तुम्ही कुठलंही घेतलं, बी ए केलं, बी कॉम केलं, कुठलंही ग्रॅज्युएशन केलं तरी तुम्हाला एम बी एला ॲडमिशन मिळू शकते. सर्व एम बी एजला आज सध्या एंट्रन्स एक्झाम आहेत. म्हणजे तुम्ही महाराष्ट्र बोर्डाचं जर म्हणलं तर सी ई टी आहे, तुम्हाला सिम्बॉयसिसमध्ये गेलं तर एस ई टी आहे, तुम्हाला आय एम्समध्ये जायचं असेल तर कॉमन ॲप्टिट्यूड टेस्ट कॅट आपण ज्याला म्हणतो ती आहे, बाहेर जायचं असेल तर जी मॅट आहे जनरल मॅनेजमेंट ॲप्टिट्यूड टेस्ट आपल्याला द्यावी लागते. सो त्या दृष्टिकोनातून आपण थोडंसं एक सेल्फ लर्निंग आणि अभ्यास केला तर आपल्याला ती माहिती मिळू शकते. ओके, थँक्यू थँक्यू.